हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजची आपली सफर चाललेली आहे रायगडावर आणि पूर्ण ब्लॉग मस्त तुम्ही एन्जॉय करा. आय होप तुम्हाला सगळं आवडणार आहे कारण फुल इन्फॉर्मेशन आहे यात. आणि वेळेअभावी आम्ही रोपवेनी गेलो होतो, सो जेवढं काही शूट करता आलं आहे सो नक्की बघून घ्या तुम्ही आणि आय होप तुम्ही सगळं एन्जॉय कराल. हा नजारा वरून वा 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 काय दिसतोय. काय वाटतं, तुमचं स्वप्न आज पूर्ण होते? आणि वरून दिसणारा हा रोपवेने दिसणारा हा जो नजारा आहे तो काय एन्जॉय कराल, म्हणजे डोळ्यात भरून ठेवण्यासारखा हा जो नजारा आहे तो खूप छान आणि अप्रतिम असा होता. माझ्या मार्गे तुम्ही आता माझ्यासोबत जाणार आहात ना गड बघत, आज तुमचा परतीचा मार्ग असणार आहे. आता आपण माहिती घेत जाऊ. येताना तुमचे जेवढे फोटो तुम्ही येताना काढू शकता. रायगडाची पूर्ण बॅक साईड आहे, मागची बाजू आहे, याच मार्गे वापस मी रोपवे येणार आहे. तुमचे फोटो येताना काढा. रायगडाची मागची बाजू आहे, पूर्णपणे बॅक साईड आहे. ज्या ट्रॉली मध्ये बसून तुम्ही सर्वजण 4 मिनिटांमध्ये गडावरती आलात ना, हा रोपवे प्रायव्हेट आहे. 96-96 मध्ये रोपवे झाले. ज्या डोंगरावरती रोपवे आहे तोच कडा इतिहासामध्ये हिरकणीचा कडा. तुम्ही ऐकलं असेल हिरकणी जी माता उतरून खाली गेली हाच कडा होता. याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. पण याच महाराष्ट्राचे 73 दैवत छत्रपती शिवरायांच्या वधस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण आता तुम्ही हा रायगड पाहणार आहात. रायगडाची आपण सरासरी उंची पाहिलीत ना तर समुद्र सपाटीपासून 2851 फीट तुम्ही आता उंचावरती आहात. पण जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली तिथून या गडाच्या हाईट 1375 फीट. रायगड खूप मोठा आहे. हा गड तुम्हाला पूर्ण पाहायचं म्हटलं 2 दिवस कमी पडतील. 1200 एकर मध्ये गड आहे आपला. 1200 एकर रायगडाचा हा वरचा परिसर पाहिला तर 100 एकर आहे. आणि 100 एकर रायगड तुम्हाला जर पाहायचा असेल ना पूर्ण 1.5 दिवस जातो. पण त्याच्यामधला आत्ता महत्वाचा बाल्यकिल्ला समजतो का? किल्ल्यामध्ये किल्ला असतो. आपल्या राजांच्या परवानगीशिवाय त्या काळी या बाल्यकिल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. याला बाल्यकिल्ला म्हटलं जातं. पण तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती आलात. या रोपवेच्या बाजूला इथेच खालच्या अंगाला एक छोटा डोंगर आहे. तुम्ही जाताना परत त्या ट्रॉलीमध्ये बसलात ना, ट्रॉली थोडी पुढे गेली की डाव्या हाताला पाहिजे तुम्हाला एक आडवा डोंगर दिसेल. याला टच नाही, तो अलग आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. आणि त्याच डोंगरावरती 10 मे 1818 मध्ये कर्नल फॉर्थल आणि मेजर हॉल हे दोघे ब्रिटिश होते, हे इंग्रज होते. त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवून याच्यावरती अटॅक केले. 400 वर्षापूर्वी या रायगड किल्ल्याला 11 दिवस आग लागली होती. 11 दिवस रायगड हा पूर्वी पूर्ण पॅक होता. याच्यावरती पूर्ण छत होतं, सागाची लाकडं होती, त्याच्यावरती मातीची कबलं होती. याच्या आतमध्ये पैठणी कापडं, रेशमी कापडं बोलतो ना आपण, अहो त्याच्यामध्ये ती मशाल होती कारण लाईट नव्हती. कल्पनाच करावी लागेल की त्या काळी हा रायगड कसा असेल, कारण पूर्वी हा डोंगर होता, किल्ला नव्हता. या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. हा डोंगर ताब्यामध्ये होता त्या आदिलशहाच्या. आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या. नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे. प्रतापगड पाहिलाय का? दिसतोय इथून रायगडावरून 8 किल्ले दिसतात. पण त्याच्यासाठी हे रायगडाचं वातावरण क्लिअर लागेल तुम्हाला. तोरणा, राजगड, मकरंतगड, सोनगड, मानगड, लिंगाणा आणि प्रतापगड अशा रायगडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. या साईडला प्रतापगड आहे. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तरेला एक डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव आहे कोकण दिवा. तिथपर्यंत तुम्ही आता वरती आलात ना, पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खोरं पाहिलं आता, याला 400 वर्षापूर्वी जावलीचं खोरं म्हटलं होतं. त्या काळी एक म्हण होती, अस्वल समजते का? त्या अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते. 400 वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला तो बलाढ्य हत्ती सापडणार. एवढं दाट जंगल होतं. जावलीचे मोरे आदिलशहाकडे काम करायचे आणि मोऱ्यांनी याचा वापर केला कैदी ठेवण्यासाठी. बांधकामं नव्हती. मग हा डोंगर राजांनी लांबून पाहिला, त्यांना आवडला गेला. मग त्या मोऱ्यांना पत्र पाठवून दिलं ना. पत्रामध्ये उल्लेख केला की मोरे तुम्ही आमचे आहात, आपण दोघेही मराठी आहोत,
आपण दोघे एकत्र येऊन हे राज्य वाढवू, पण हे मोरे हे घमंडी होते, ते उर्मट होते, कारण ते आदिलशहाकडे काम करायचे ना। त्या मोऱ्याने त्या पत्राचा उलटा जबाब दिला आपल्या राजांना। काय म्हटलं मोरे आपल्या पत्रामध्ये आपल्या राजांना की तुम्ही कसले राजे, आपण केव्हा झालात राजे, कारण या जावली प्रांताचे राजे ते आम्ही आहोत। तुम्ही याल जावली तर जाल गवळी, उद्याचा असेल तात्काळ या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना आम्ही तर सज्ज ठेवलेले। हे पत्र ऐकल्याच्या नंतर आपल्या राजांनी 15 मे 1656 त्या जावलीवरती आक्रमण केलं। प्रतापगडाच्या पायथ्याला लढाई झाले, मोरे यांचा भाऊ तिथे मारला गेला। मग त्या मोरेला वाटलं आता आपलाही वळत होऊ शकतो, म्हणून मोरे शिवरायांना शरण आला। मग घेताना आपल्या राजांनी हा डोंगर घेतलाय 15 मे 1656 56 ते 70 14 वर्ष या रायगडाची बांधकाम चालू होती। 400 वर्षापूर्वी रायगड बांधायला 14 वर्ष लागली होती, आणि त्या लोकांना रायगड किल्ला उद्ध्वस्त करायला 11 दिवस लागले। 14 वर्षामध्ये काय बांधलं, 350 इमारती कोरल्या। या रायगडावरती 100 एकरामध्ये अशा 350 इमारती आहेत। 11 तलाव आहेत मोठी मोठी या डोंगरावर, 84 बारक्या डाक्यात पाण्याच्या। तुम्ही 2 दिवसामध्ये काय पाहणार, 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या। प्रश्न पडतोय ना, 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला? तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती आलात। रायगडाच्या फ्रंट साईडला आत्ता 2000 पायऱ्या आहेत, आता बांधल्या, पूर्वी पायऱ्या नव्हत्या। मग त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं। मग एका दगडामध्ये 2 पक्षी मारले, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, या गडावरती खड्डा खोदला, दगड काढले, गड बांधला। जिथे खड्डा पडला तिथे अडवा भिंत बांधलं, पाणी जमा झालं। याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ, चुना आणि सिसं। सिसं म्हणजे लीड, म्हणून हे मजबूत आहे। तुम्ही रायगड पाहताय माझ्यासोबत, हे विटाचं बांधकाम पेशव्यांचं आहे। जेवढं तुम्ही गड पाहताना दगडाचं बांधकाम पाहले, राजांनी केलेलं आहे। ज्यांनी ज्यांनी रायगड आपल्या ताब्यामध्ये घेतला ना, त्याने गडाचा वापर केला आपल्या पद्धतीने। रायगडावरती 10 वर्ष शिवाजीराजे होते, 9 वर्ष त्यांचे सुपुत्र होते इथे संभाजीराजे, 1 वर्ष संभाजींच्या पत्नी होत्या येसुबाई त्यांचं नाव, आणि मग या रायगडावरती सत्ता आली ती पेशव्यांची। म्हणजे 1733 रायगडावरती पेशवे पोचले, त्यांनी राज्य केलं 1818 पर्यंत। सर्वात जास्त रायगडावर राज्य पेशव्यांनी केले। त्याच्यानंतर खालून ते इंग्रजांनी अटॅक केला, 10 मे 1818 रायगड उद्ध्वस्त। म्हणजे आपले गड किल्ले आपल्या भितुरी मुले गेलेत ना, और ज्यांनी रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला ना, त्यांचं नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदुलकर। 400 वर्षापूर्वी आपल्या राजांचे ते आर्किटेक्ट होते। 56 मध्ये हा गड जिंकला, त्यांच्या ताब्यामध्ये दिला, पण देताना त्यांना पैसा पण दिला ना, राजे निघून गेले इथून। मग हा रायगड किल्ला बांधत्या वेळी त्या आर्किटेक्टला पैसा कमी पडला, त्याने परत नाही मागितला, जेवढं होतं ना स्वतः सर्व विकलं त्याने। आर्किटेक्ट इथे आले, 14 वर्ष एका झोपड्यामध्ये थांबले, पण त्याने 14 वर्षामध्ये गड उभा केलाय। म्हणून त्यांचं नाव 400 वर्षापूर्वी या रायगडावरती एका पायरीवरती कोरलेले। अहो जिथे राजाचं नाव नाही ना, तिथे त्या कलाकाराची नावाची पाटी आहे। का कोरली, कशी कोरली, कुठं कोरली, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे। ज्या गेटमध्ये तुम्ही सर्वजण आता आतमध्ये आलात, त्या गेटला म्हटलं गेलं मेना गेट। मेना समजतो ना, पालखी समजते तसा मेना असतो, पण मेना बंदिस्त पालखी ओपन, कारण मेना हा स्त्रियांसाठी, पालखी ही पुरुषांसाठी। तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आपल्या राजांना राण्या किती होत्या, शिवरायांना 8 राण्या होत्या 8, रायगडावरती इथे 6 राहायच्या। त्याच्यामधला हा एवढा मोठा एका राणीचं 1 महल आहे। अशा रांगेमध्ये 6 घर आहेत, तुम्ही 1 पहा किंवा 6 पहा सेम आहेत। यांनाच म्हटलं गेलं राणी वस, त्या 6 राण्या त्या काली मेन्यामध्ये बसायच्या, सूर्यास्त बघण्यासाठी त्या गेटचा वापर करायच्या, म्हणून त्याला मेना। इथे राजांच्या 6 राण्या राहायच्या, 2 राण्या बाहेर होत्या, कारण पहिली राणी होती ती सहीबाई संभाजींची आई। पण आपल्या संभाजी राजांचं 2 वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं। राजगड पुण्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी, रायगड किल्ला आपल्या राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाई तिथे उभ झाल्या, आणि राजांची आई म्हणजे आपल्या त्या राष्ट्रमाता जिजामाता, त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये रायगडाचं वातावरण जमत नव्हतं।
म्हणून तुम्ही येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिलं का आता पाचडगाव तिथे नवेकरामध्ये वाडा कुर्ला वाड्यामध्ये आईला ठेवली त्यांच्या सेवेसाठी एक राणी होती म्हणजे आठ मधल्या दोन राण्या बाहेर होत्या ना बाकीच्या सहा राण्या इथे राहायच्या आठ राण्या करण्याचं कारण राजकारण त्या काळचा तो गणिमी कावा माणसं नव्हती होती पण कमी होती मग पूर्वीचे नामवंत सरदार होते ना त्यांच्या मुलीशी लग्न केलं सोयीर संबंध वाढत गेला ना हे स्वराज्य वाढत गेलं म्हणून शिवरायाने आठ राण्या केल्या अहो त्या अफजल खानाला चौसष्ट्या बायका होत्या त्याने चौसष्ट्या बायका आपल्या हाताने मारल्या आपल्या राजाने अटच केली इथे सहा राहायच्या त्या सहा राण्या मीनामध्ये बसून बॅक साईडला प्रवेश करायच्या म्हणून त्याला मीना हा एवढा मोठा एका राणीचं एक महल आहे पहिल्या राणीचं हॉल होत पाठीमाग तिचं बेड ती खिडकी होती एसी नव्हत्या ना ते बाजूला वॉशरूम होत आता इथे तुम्हाला 400 वर्षापूर्वीच दगडामध्ये कमोड पाहायला भेटेल दगडामध्ये टॉयलेट आहे आपल्याकडे आहे ना आपण बोलतो इंग्रजांनी आणलं इंग्रजांनी हे पाहिलं जाऊन ते बनवलं होतं आपलं नाव आता इंग्रजांचं म्हणून मी तुम्हाला इतिहास सांगतोय आपल्या राजांचा कारण राजांनी रायगडावर राज्य किती केलं तर 10 वर्ष शिवराय गडावरती आले 70-80 इथे ऑफ झाले नंतर राजा कोणाचं आलं संभाजी राजे त्याने सुद्धा या रायगडावरती राज्य केलं 9 वर्ष पण रायगडावरती आपल्या राजाचा इतिहास नाही कारण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिलाच नाही पण औरंगजेब हा आपल्या दरबारामध्ये म्हटला होता तो काय म्हटला होता हुस्काफर शिवाने एक संभा को पैदा किया अगर वैसा संभा हमारे घर में पैदा होता ना तो हम हिंदुस्तान पे राज करते इसलिए तो कहते काशी हुई की कलह जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शुभा ना पैदा होते तो सबकी सुन्नत होती बोला छत्रपती शिवाजी महाराज की जवा काढून तिथे दगडामध्ये कमोड पाहुणे बरे बघा आता आपण गडामध्ये आलात ना रायगडाची मागची बाजू बॅक साईड हा मीना दरवाजा रायगडाची फ्रंट साईड समोरची बाजू हा पालखी दरवाजा मीना हा बंदिस्त असतो पालखी ही ओपन असते मीना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी त्याकाली रायगडावरती राजांची पालखी राष्ट्रमाता जिजामातेंची पालखी इथे पायी यायची या मार्गे आतमध्ये यायची आता या दोघांच्या मध्ये ही आडवं भिंत आहे का याच्या आतमध्ये सहा राण्यांचे सहा महल आहेत पण त्यांच्या समोर बघा प्रत्येक राणीमाला समोर तुम्हाला हा चौथारा पाहायला भेटेल काय बोलता तुम्ही याला ओटा चौथारा यांच्यामधला कोणताही राणीमाल पा त्याच्या समोर हा ओटा या जागेला म्हटलं गेलं दास्ती ओटा राजांच्या राण्या होत्या आपण त्यांच्या पण दास्त्या होत्या ना आपण बोलतो ना नोकर लोक ही त्यांची घरं होती प्रत्येक राणीचा नोकर दास्ती अलग होती म्हणून तिच्या समोर तिचं घर होत तिथे खाली वाडेत सध्या वरून तुम्ही 5 वाडी पाहू शकताय पलीकडे बघा झाडी या झाडांच्या खाली 3 आहेत म्हणजे असे वाडी 8 आहेत या जागेला म्हटलं गेलं अष्टप्रधान त्या काळचे मंत्रिमंडळ आपल्या राजांचे 360 किल्ले होते ना त्या गडकिल्ल्यांचा लेखी कारभार तिथून चालला जायचा थोडक्यात जसं आता आपलं मंत्रालय आहे का हे 400 वर्षापूर्वीचं मंत्रालय होत इथे समोर 3 खड्डे 2 जालीमध्ये मधलं ओपन ठेवलेले इथे पाठी हे बघा धान्यांचे कोठार कोकणामध्ये बोलतो ना आपण पेव इथे धान्य ठेवलं जायचं या रायगडाला खालून जर त्या काळी कोणत्या शत्रूने वेढा मारला ना तर गडावरच्या लोकांना धान्य पुरावं एवढं धान्य या ठिकाणी होत जाणकारांची मत आहेत इथलं धान्य त्या काळी राजांना 3 महिने पुरायचं त्यांच्या काळी दिवसाला या गडावरती 3000 लोक राहायची कारण जो पहिला खड्डा आहे हा 22 फूट खोल आहे 2 नंबरचा 18 फूट आहे 3 नंबरचा 15 फूट आहे बघू शकता बघत्या वेळी लहान मुलांना पकडा वरच्या खिशावरती हात ठेवा आतमध्ये काही पडलं परत काढता येत नाही धान्यांचे कोठार बघा वरतून मंत्र्यांचे वडे अष्टप्रधान बघून घ्या मग आपण राजांचा राहता राजवाडा पुढे पुढे जाऊ
घ्यायला कोणी अरे बघा इकडे लक्ष द्या समोरची आडवा भिंत आहे का आता आपण तिकडे जाणार आहात पण त्या आडव्या भिंतीपासून या भिंतीपर्यंत हा पूर्ण शिवरायांचा प्रसिद्ध हा राहता राजवाडा होता आपल्या राजांचं हे राहतं घर होत आता आपल्या सर्वांच्या समोर असे रांगेमध्ये ना चार ओटे अलग अलग आहेत पण त्याच्या मधला हा पहिला ओटा मेन होता 400 वर्षापूर्वी हा दोन मजली होता दोन मजली हे आपल्या राजांचं मेन राहण्याचं ठिकाण होत आणि याच ओट्यावरती असं सांगणं शक्य होत नाही की कोणत्या ठिकाणी पण इथेच आपल्या राजाचं निधन झालेलं आहे 3 एप्रिल 1680 शनिवारी दुपारी 12 वाजता इथे छत्रपतींचं निधन झालं आणि त्यांच्या देहकले लागणी चिते लागणी शेवट बघा पलीकडे पहिलं मोठं मंदिर दिसतं का दोन नंबर छोटी इमारत आहे 3 नंबरचं बघा ना पांढरं घुमट व्हाईट कलरचं हे आपल्या राजांची समाधी आहे त्याची माहिती आपण पुढे घेणार आहात पण त्यांचं निधन इथे झालं जन्म त्यांचा शिवनेरी किल्ला शिवराय जगले 50 वर्ष त्यातून शेवटचे 10 वर्ष इथे होते एंड त्यांचं इथे समाप्त झालं 50 वर्षांमध्ये काय केलं त्यांची 20 वर्ष बालपणामध्ये गेली 30 वर्षांमध्ये 360 किल्ले जिंकले हे राज्य उभं केलं पण त्यांचे सुपुत्र होते ना संभाजीराजे जगले किती वर्ष ते 32 वर्ष आपण त्या 32 वर्षांमध्ये संभाजीराजाने काय केलं नाहीतर 140 लढ्या जिंकल्या होत्या लगातार 140 पहिला राजा होता जो कधीच कोणाशी हरला नव्हता त्यांना पकडून कुणी दिलं त्यांचा सक्का मेवणा होता संभाजीराजांचा सक्का मेवणा त्यांचं नाव गणूजी शिर्के 40 दिवस कैद केले आपल्या राजांना औरंगजेबाने शेवटी मारून फेकून दिलं ना म्हणजे आपल्या लोकांनी आपल्याला फसवलं आणि आता म्हटलं जातंय अहो असं म्हटलं जातंय की छत्रपती संभाजीराजे अजून 10 वर्ष जगले असते ना जास्तीने 10 वर्ष तर त्या लोकांनी सुद्धा इथे भगवा लावला असता एवढे खतरनाक होते संभाजीराजे त्यांच्या काय राजा नव्हता म्हणून सांगतो की इतिहास घडवला मराठ्यांनी पण तो इतिहास लिहिला कोणी इथे प्रॉब्लेम झालाय सांगताना मराठ्यांनी बरोबर सांगितलंय लिहिताना चुकीचं लिहिलेलं आहे इथे बाजूला 2 टक्के दगडामध्ये तुम्हाला कावड समजते ना पाणीकरी लोक होती त्या काळी कावड्याने पाणी आणून याच्यामध्ये ओतायचे कारण दगडामध्ये पाणी थंड राहतं झाकणं पण दगडामध्ये होती हे पाणी इथे राजांना पिण्यासाठी वापरलं जायचं समोर टाक्या कोपऱ्यामध्ये स्नानग्रह बोलतो ना आपण बाटप तिथे शिवराय आंघोळी करायचो हे बघा असे चौकोन आहेत का याच्यावरती खांब होते सागाचे कॉलम्स होते तुम्ही 2 दगड सोडली तुम्हाला चौकोन पाहायला भेटेल रायगडावरचं या गडावरचं सर्वात मेन ठिकाण हेच आहे कारण इथे आपल्या राजाचं निधन झालेलं त्या टाक्या बघा तो बाटप बघा बाकी माहिती आपण पुढे घेणार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय इथे शिवराय आंघोळी करायचे अंगावरती त्याच्यावरती गेलात तुम्ही येताना ज्यावेळी वापस याल ना तुम्ही इकडे जाऊन सगळीकडे फोटो वगैरे काढू शकता पण याच्यावर जर गेला येताना चपला काढून जायचं चपला घालून वरती जायचं नाही कारण तो जागा आपला नाही समाधी नाही ती तिथे पाटी लिहिले शिवरायांचा राहता राजवाडा समाधी ती बघा हा तिथून सुद्धा पुढे 1 तास पायी गेलात की रायगडाचं एंड आहे 1200 एकर मध्ये गड आहे आपला 1200 एकर ओ दादा चपला खाली काढा आले ना सर्व हे बघा हे रांगेमध्ये 4 चौथेरे ओटे आताच आपण पहिल्याची माहिती घेतली ना जिथे आपण उभे आहेत ना सर्वजण जानकरांची मत आहेत आपल्या ते आपल्या राजांचं किचन होत राण्यांचं छत्रपतींचं एकच किचन कारण या चोट्यावरती दगडामध्ये अशी उखळ पाहायला भेटतात उखळ समजतं ना 3 नंबरचा ओटा बघा 3 नंबरचा 200 फूट या ओट्याची लांबी आहे नुसती तिथे पाटी आहे बघा सचिवालय दफ्तरखाना बोलतो ना आपण आपल्या राजांचं ऑफिस होते ना खाली मंत्रिमंडळ राष्ट्रीय प्रधान तिथून वरती यायचे आणि 4 नंबरचा चौथरा बघा छोटावालय त्याला म्हटलं गेला दिवाणे खास शब्द ऐकलंय का तुम्ही 2 शब्द आहेत दिवाणे आम आणि दिवाणे खास दोन्ही शब्द उर्दू येतात दिल्लीचे लाल किल्ल्यावर चालतात पण दिवाणे खास हा शब्द दिवाणे खास हा शब्द मराठीमध्ये सदर आपण बोलतो ना सदरेवरती बोलवलंय सदर म्हणजे आपले राजे सदरेवरती बसायचे खास लोकन करतात आणि त्या भिंतीच्या पलीकडे दिवाणे आम दरबार बोलतो ना आपण किंग कोर्ट जिथे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला राजे होते आपले राजे छत्रपती तिथे झाले म्हणजे पहिला शिवरायांचा राहता राजवाडा 2 नंबर हे किचन 3 नंबर सचिवालय ऑफिस 4 नंबर सदर आता दिवाणे आम दरबार पाहायला आपण सर्वजण पुढे जाणार आहात
आणि त्याच्या आधी इथून गडाची फ्रंट साइड पाहू, इथली माहिती घेऊ आणि मग दरबार पाहायला पुढे जाऊ. बरे बघा लक्ष द्या इकडे, ही रायगडाची फ्रंट साइड आहे. तुम्ही वरतेला ती गडाची पूर्णपणे बॅक साइड होती. आता धुका वगैरे आलं म्हणून दिसतं पूर्ण गडाची फ्रंट साइड, पायऱ्या वगैरे सर्व दिसतं इथून. बघा आपल्या सर्वांच्या समोर हे दोन स्तंभ आहेत का समोर, आणि तो बघा छोटा वाला एक आहे. पण समोरचे दोन 400 वर्षापूर्वी हे 7-7 मजली होते. 7 मजली आता आपल्या समोर 2 मजली आहेत. कल्पना करावी लागेल याच्यावरती अजून त्या काळी 5 मजली होती. पण जाणकारांची मत आहेत आपल्या, बाकीचे 5 मजली होते ना हे लाकडी होती, हे जळून गेले. हे विजयस्तंभ होते, हे दोन्हीही विजयाचे प्रतीक होते. आपल्या राजाने त्या काळी कोणताही गड किल्ला जिंकला ना की याच्या 7व्या मजल्यावरती भगवा भडकावायचे. भगवा अहो भगवा ही आपली शान आहे. ही राजधानी होती ना, त्या काळच्या लोकांना समजलं पाहिजे आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकून ताब्यामध्ये घेतलेले. आणि त्या काळचे राजा लोक होते ना, त्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी गडाच्या फ्रंट साइडला असे बांधून ठेवायचे. जसं आता आपण कल्पना करतोय ना की रायगडाच्या फ्रंट साइडला 7 मजली, अहो मग ही कल्पना करावी लागेल जर खरोखर 7-7 मजली असतील ना त्या काळी, तर याच्या आतमधलं हे वैभव तरी कसं असेल. ती राजांची बाल्कनी होती समोरची, सज्जा बोलतो ना आपण, गॅलरी जिथे शिवराय बसायचे. आणि त्याच्या समोर बघा हा चौकोनी पूर्ण ओटा आहे का चौकोनी असा. तिकडे बघा चौकोनी ओटा पूर्ण आहे, तिथे बघा भिंतीमध्ये एलटेप दगड आहे समोर. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. समोर त्या भिंतीमध्ये एलटेप दगड आहे का, तिथून आतमध्ये जाण्यासाठी 11 पायऱ्या आहेत. आणि त्या 11 पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेलात ना की आपण पूर्ण याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राउंड जातो. आणि याच्या आतमध्ये गेलात की पूर्ण दगडामध्ये रूम आहे, 8x10 रूम आहे ती आतमधली. आपली 5 ते 6 लोक कशीही बसतील, तुमची एसी फेल आहे एवढं थंड आतमध्ये. या जागेला म्हटलं गेलं खलबतखाना, समजतो का आपण बोलतो ना इकडचं इकडे समजलं नाही पाहिजे. तर आपले राजे याच्या आतमध्ये जाऊन गुप्त चर्चा करायचे, सिक्रेट राजांचे गुप्तहेर. त्यांचं नाव होतं बहेरजी नाई. आजूबाजूंच्या गावातून गड किल्ल्यातून जेवढ्या बातम्या होत्या ना येथे येऊन सांगायचे. अहो दोघांचं एवढं गुप्त होतं, स्वतःच्या त्यांच्या बायकोलाही माहीत नव्हतं की आपले हे राजांचे गुप्तहेर आहेत. ते समोरची बघा समोरची विटावर रूम दिसते का, छापखाना होता तो. तिथे आपले राजे नानी शिवराय होऊन घडवायचे. आता तुम्ही सर्वांनी या भिंतीच्या पलीकडे खाली तळ पाहिलं ना, अशी 11 आहेत 100 एकरामध्ये. एवढी मोठी बारकी बारकी 84 पण त्या 2 मिनिटं तिकडे मॅडम कुठेही जावा तुम्हाला कुठेही भेटणार नाही, असंच ओपनच आहे. मग अशी 11 आहेत मोठी मोठी बारकी बारकी 84 पण त्या 11 मधलं सर्वात मोठं आहे. खाली 32 फूट खोल आहे, 12 महिने पाणी असतं. रांगेमध्ये खिडक्या पाहिल्या तुम्ही सर्वांनी, तेहली बुरुज होती, राजांचे सेवक होते. इथून पहारा करायचे, हा दफ्तरखाना, सचिवालय, ऑफिस, तो सदर. आता दरबार पाहायला पुढे जाऊ.